जयमल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यात आपत्कालीन वैद्यकीय सेवा पुरविणाऱ्या एकशे आठ रुग्णवाहिका सेवेतील व्यवस्थापकांची मोठी अफरातफर पायलट व डॉक्टरांना कामावरून काढून टाकण्याची धमकी देत गेजेल स्पेअर पार्ट मेडिसिनमध्ये केली जाते लूट कर्मचाऱ्यांचा आरोप पंधरा दिवसांपूर्वी याच कारणामुळे दोन्ही व्यवस्थापकांना कामावरून हटवण्याचे निर्देश वरिष्ठांकडून दिले होते निम्म्याहून अधिक रुग्णवाहिका नादुरुस्त रुग्णसेवेवर परिणाम व्यवस्थापनाचे दुरुस्तीकडे दुर्लक्ष नंदुरबार जिल्ह्याचे क्षेत्रफळ पाहता अक्कलकुवा धडगाव मोलगी तोरणमाळ अतिदुर्गम भागात एकशे आठ रुग्णवाहिका आपातकालीन गरजू रुग्णांना सेवा देण्यासाठी महत्त्वाची ठरत आहे जिल्ह्यात जवळपास चौदा ते एकशे आठ रुग्णवाहिका आहेत त्यासाठी बत्तीस पायलट व पंचवीस डॉक्टर कार्यरत असल्याची माहिती जिल्हा व्यवस्थापक डॉ निलेश पाटील यांनी दिली आहे परंतु प्रत्यक्षात त्या विपरीत एकशे आठ रुग्णवाहिकेची अवस्था आहे चौदापैकी जेमधील पाच ते सहा गाड्या सुरू असल्याची माहिती कार्यरत पायलटांकडून प्राप्त झाली आहे अनेक गाड्या नादुरुस्त आहे तर काही ठिकाणी डॉक्टर उपलब्ध नाहीत त्यामुळे रुग्णसेवेवर परिणाम होत आहे एकशे आठ रुग्णवाहिकेची सेवा व्यवस्थापनासाठी जिल्ह्यात दोन व्यवस्थापकांची नेमणूक करण्यात आली होती परंतु गेल्या पंधरा दिवसांपूर्वी भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे व्यवस्थापक राहुल पाटील व उपव्यवस्थापक निलेश पाटील यांना पुणे वरिष्ठ कार्यालयाकडून कामावरून हटविण्याचे निर्देश देण्यात आले होते दरम्यान जिल्ह्यातील एकशे आठ रुग्णवाहिका पायलट व डॉक्टर यांनी बंद पुकारत त्यांना कामावर घ्यावे अशी मागणी केल्यानंतर त्यापैकी राहुल पाटील यांना कामावर न घेता निलेश पाटील यांना कामावर घेत जिल्ह्यातील सर्व व्यवस्थापनाची जबाबदारी दिली आहे मात्र व्यवस्थापक निलेश पाटील यांच्याकडून नांदुरुस्त गाड्यांचे वेळेत मेंटेनन्स न करणे तसेच गाड्या दुरुस्तीच्या नावाखाली आणि डिझेल व स्पेअर पार्ट याबाबत मोठी गफलत केली जात आहे ज्या पायलट आणि डॉक्टरांनी याबाबत आवाज उठवला की त्याला कामावरून काढून टाकण्याची धमकी देणे आदी प्रकार घडत आहे सदर व्यवस्थापकाला वरिष्ठांनी कामावरून काढून टाकण्याचे आदेश दिले असता ज्यांनी कामावर घेण्याची विनंती केली त्यांच्याच बरोबर दुजाभाव करून मोठी अफरात्फर केली जात असल्याचे समोर आले आहे जिल्ह्यात जवळपास रुग्णवाहिका नादुरुस्त अवस्थेत आहेत त्यांच्या दुरुस्तीकडे साफ दुर्लक्ष केले जाते अनेक ठिकाणी अतिरिक्त पायलट व डॉक्टर नसतानाही दुसऱ्याच्या नावावर हजेरी भरून पेमेंट काढणे आदी काम सदर व्यवस्थापकाकडून केले जात असल्याचा आरोप कर्मचाऱ्यांकडून केला जात आहे गेल्या आठ दहा वर्षापासून कामावर असलेल्या रुग्णवाहिका चालकांना कामावरून काढून टाकत त्याच्या जवळच्या व्यक्तींना कामावर रुजू करणे जवळच्या व्यक्तींचा पेमेंट वेळेत व जास्त दिवसांची हजेरी लावून अधिकचा पेमेंट काढणे तसेच दुर्गम भागात अतिरिक्त पायलट दिसत नाही डोंगर दऱ्यातील दरड कोसळत असलेल्या रस्त्यांवर रात्री अपरात्री चोवीस तास सेवा देणाऱ्या पायलट व डॉक्टरांना मुद्दाम त्रास देणे कामे व्यवस्थापक निलेश पाटील यांच्याद्वारे केली जात असून वरिष्ठांनी चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे नवापूर विसरवाडी धडगाव मोलगी तोरणमाल सर्वच ठिकाणी एकशे आठ रुग्णवाहिका कर्मचाऱ्यांबद्दल असा व्यवहार केला जातो परंतु आवाज उठवल्यास कामावरून काढून टाकण्यात येईल या भीतीने कर्मचारी बोलत नसले तरी दबक्या आवाजात चर्चा केली जात आहे मोलगी येथील एकशे आठ रुग्णवाहिका पायलट शंकर तडवी यांनी मात्र झालेल्या अन्यायाबद्दल वाचा फोडली आहे मोलगी येथे अतिरिक्त चालक नसतानाही दुसऱ्याच्या नावावर पेमेंट काढले गेले तसेच त्याने चोवीस तास ड्युटी केली असतानाही त्याला कमी पेमेंट दिले गेले धडगाव व बिलगाव येथील एकशे आठ रुग्णवाहिकेवर डॉक्टर नसतानाही स्वॅप कार्डने डिझेल भरले जाते तसेच धडगाव येथील कॉल असल्यावर मुलगीची गाडी मागवून शहादा दोनशे किलोमीटर फेरा मारायला लावत आहे याबाबत विचारणा केली असता व्यवस्थापक निलेश पाटील यांनी कामावरून काढून टाकण्याची धमकी दिली असल्याचा आरोप करत व्यवस्थापकावर कारवाईची मागणी पायलट शंकर तडवी यांनी केली आहे महाराष्ट्र शासनाद्वारे चालवल्या जाणाऱ्या आपत्कालीन एकशे आठ रुग्णवाहिकेच्या वेळेत उपचार न मिळाल्याने अनेक रुग्णांना जीव गमवावा लागल्याचे अनेक उदाहरणे आहेत याला सर्वस्वी व्यवस्थापन जबाबदार आहे परंतु व्यवस्थापक निलेश पाटील यांच्याकडून माहिती घेतली असता त्यांनी उडवा उडवीची उत्तरे देत सर्व चौदा रुग्णवाहिका सुरू आहेत पंचवीस डॉक्टर कार्यरत असल्याची खोटी माहिती देऊन शासनाची व अत्यावश्यक सेवा घेणाऱ्या रुग्णांची दिशाभूल केली आहे पंधरा दिवसांपूर्वी भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे कामावरून काढून टाकलेल्या निलेश पाटील यांच्या कामात सुधारणा झाल्या नसल्याचे स्पष्ट होत त्या आहे त्यामुळे नंदुरबार जिल्हा प्रशासन व एकशे आठ रुग्णवाहिका वरिष्ठ प्रशासनाने तत्काळ लक्ष देणे गरजेचे आहे जेणेकरून सातपुडा दुर्गम भागासह सा इतर ठिकाणी सर्वसामान्य अत्यावश्यक सेवा घेणाऱ्या रुग्णांना बाधा होणार नाही याबाबत शंकर तडवी पायलट मुलगी एकशे आठ रुग्णवाहिका यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे सपना चौधरी जयमलाल न्यूज नंदुरबार नंदुरबार जिल्ह्यातील मुलगी लोकेशन या अँब्युले एक ड्रायव्हर आहे तर आमचं जिल्हा व्यवस्थापक जो आहे तो आमचे किरकोळ दुरुस्तीसुद्धा करून देत नाही त्याच्यात एक उदाहरणं म्हणून हे एक सी लिटर फक्तच राड आहे सल्ले आहे याच्या व्यतिरिक्त दुसरं काही नाही घाटामध्ये वगैरे खूप प्रॉब्लेम येतो आम्हाला जागेवर गाडी उचलायचं आहे त्याच्यानंतर अजून दुसरं मेन पाईन एक अजून एक आहे अतिवश्यक असं मानलं जाणार आहे हे बघा दरवाजा आहे हा दरवाजा दोरीने बांधून ठेवलेला आहे याला वारंवार सांगून वारंवार करून दुरुस्ती ठेवून देत नाही हे सधने नंतर हे ब्रेक लाईट जे आहे सुद्धा सगळं पूर्ण बंद व्यवस्थेत आहे वरची लाईटसुद्धा काही बंद आहे आणि त्याचप्रमाणे ही दोरडी कसं होते हे पहाड आहे इकडची दोरडी आहे अशा घाटामध्ये आम्ही काम करून आमच्या जिल्हा व्यवस्थापक मागच्या महिन्यात चाळीस दुसरा पायलट नसल्याने साडीस डुट्या करून फक्त माझ्या सव्वीस डुटे लावले आहे आणि बाकीचे पेमेंट त्याने कोणाचं तर दुसऱ्याच्या नावावर खा ढकलून टक्केवारीने खाल्लेलं आहे आणि असं पेमेंट विचारलं किंवा असं किरकोळ कारण नाही जर मेंटेनन्सचं शंभर दोनशे रुपयाची वस्तू जर विचारली तर डायरेक्ट काढून टाकायची धमकी देतात आणि सांगतात उद्यापासून कामाला नका येऊ असं ते एकशे आठच्या डॉक्टर निलेश पाटील देयम यांचं म्हणणं आहे आणि वारंवार उड्डट वागतात उडवाडवीची भाषा देतात हे बघासमोर जे घाट आहे याच्या घाट सेक्शनमध्ये काम करतो रात्रंदिवस काम करून अशी परिस्थितीमध्ये आमचे पेमेंट आमच्या मोबदला भेटत नाही तरी आमच्यावर योग्य ती कारवाई करावी असं माझं एक छान ड्रायव्हरचं म्हणणं आहे आणि अँब्युलन्स वारंवार नादुरुस्त असते